असो कार्यक्रम पुढच्या पुरस्कार सोहळ्याकडे वळूया आणि आता आपला पुढील पुरस्कार आहे युवा उद्योजक आणि पुरस्कार विजेते आहेत श्री प्रथमेश सोनसूरकर. सध्या सायबर क्राईम हे वाढलेलं आहे आणि सायबर सिक्युरिटी व डिजिटल मार्केटिंग अशा अत्यंत नवीन परंतु महत्वाच्या व्यवसायात ते आहेत. देश विदेशाच्या वर्तमानपत्रांमध्ये यांच्या कार्याची दखल घेतलेली आहे. इंटरनॅशनल बिझनेस टाइम्स या न्यूजपेपरमध्ये त्यांचा लेख प्रकाशित झालेला आहे. तसंच हिंदुस्तान टाइम्समध्ये देखील ते स्पीकर म्हणून आणि त्यांचा लेख त्यांच्या कार्याची दखल घेतलेली आहे. तर असे हे प्रथमेश सोनसूरकर यांना मी विनंती करतो की त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे आणि श्री निखिल नाईक आणि संरचना बागवे व श्री आत्माराम परब यांना मी विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करायचा आहे. श्री प्रथमेश सोनसूरकर, कदाचित या गोष्टीची म्हणजे क्राईम डी आपण जे म्हणतो की सायबर सिक्युरिटी काय गरज आहे. माझ्या शेजारी काल एक किस्सा घडलेला आहे. एक मुलगा अशाच चांगल्या कॉन्फरन्सला गेला, 12वीला होता. घरातून पैसे ट्युशनची फी भरायची, थोडीशी आई वडील सांगतात ना मुलांना की ट्युशनची फी तुझं जरा शिक्षण आता महाग पडतंय. आणि मग अशा कॉन्फरन्सला गेला, तिथे मस्तपैकी सगळ्या पालकांना बसवलेलं, त्यांना सांगितलं की ट्युशन बरोबर तुम्हाला जॉबही दिला जाईल आणि त्या जॉबमध्ये तुम्हाला स्टायपेंड मिळेल. तुम्हाला फक्त एवढं करायची, वर्षभराची फी 24,000 तुम्हाला एक वर्षाच्या भरायची आहे. चांगलं वेबसाईट दाखवण्यात आलं, सगळं झालं. मुलाने आईकडून फी, कॉलेजची फी भरण्यासाठी 11,000 रुपये आलेले ते आणि मित्रांकडून अजून 4,000 रुपयांचं कॉन्ट्रीब्युशन घेतलं. 24,000ची एक वर्षाची फी भरली आणि दुसऱ्या दिवशी वेबसाईट पण गायब आणि सगळंच गायब. तर असे किस्से घडत आहेत आणि म्हणूनच यांचं काम त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. आणि मी श्री प्रथमेश सोनसूरकर यांना विनंती करतोय की आपण दोन शब्द व्यक्त करायचे. नमस्कार. मी ॲक्च्युली माझं एथिकल हॅकिंग हे ECकाउन्सिलकडून केलं होतं आणि मुंबई पोलिसांसोबत मी काम करत होतो बरेच केसेस सॉल्व करायला. तर तेव्हा तिकडे PI होते क्राईम ब्रांचमधले, गावकर काका म्हणून. तर त्याने सांगितलं की तू स्कूल शाळांमध्ये सेमिनार का नाही घेत. सो म्हणून देन आय केम विथ दिस बिझनेस मॉडेल ओनली की सेमिनार्स कंडक्ट करायला लागलो. तर मेन सेमिनार्समध्ये माझं एकच उद्दिष्ट असतं की आजकालचे जे टीनेजर्स आहेत एस्पेशली, म्हणजे साधं आपण खेळण्याची वस्तू घेतो त्याला पण युजर मॅन्युअल असतं की 0 to 5 years किंवा हे कसं वापरायचं, काय वापरायचं. पण ही जी तरुण पिढी आहे एस्पेशली आणि एस्पेशली टीनेजर्स, त्यांना तर माहीतच नसतं कसं काय कुठचं प्लॅटफॉर्म वापरायचं. नुसतं फोटो सेल्फी, बाथरूम सेल्फी, धनाधन काढतात क्रॉपटॉपमध्ये फोटो, नंतर ते सॉंग्सवरती अपलोड आणि हे सर्व. आणि सेमिनार्समध्ये माझं हेच सांगणं असतं की कुठचाही हॅकर जो असतो तो तुमचं अकाउंट कसं हॅक करतो. म्हणजे मी म्हणजे जेव्हा सेमिनार्स घेतो तेव्हा त्या प्रत्यक्ष सेमिनारमध्ये मी 6 फेसबुक अकाउंट असेच हॅक करून दाखवतो आणि त्यांना सांगतो की आपली अकाउंटची सिक्युरिटी केवढी आपण म्हणू शकतो ना स्वतःहून माहिती देतो. आपण ज्याला म्हणतो सोशल इंजिनिअरिंग, तर सोशल इंजिनिअरिंग काय असतं, द क्लेवर आर्ट ऑफ मॅन्युप्युलेशन ऑफ डेटा वेअर द युजर्स देमसेल्फ गिव द डेटा. म्हणजे तुमच्याचकडनं तुमच्याकडून नकळत माहिती कशी घ्यायची ह्याच्यात हॅकर लोकांचं प्रशिक्षण असतं. मग ते तुम्ही बघतात पेटीएमवरती बँक फ्रॉड्स होतात आणि ते सर्व. तर हे जे सेमिनार्स मी कंडक्ट करतो त्यात मी त्यांना तेच हायलाइट्स देत असतो की कसं तुम्ही स्वतःची सुरक्षा ठेवायची असते आणि आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म सिक्युअर करायचं असतं. म्हणजे आज आपण कंपन्यांमध्ये 1,000 crore rupees घालतो कंपनी ऑडिट परफॉर्म करायला, पण आपण स्वतःचं सेल्फ सायबर सिक्युरिटी ऑडिट किती जणं परफॉर्म करतात, म्हणजे कोणी केलं आहे का आत्ता आपल्यामधून कोणी असं? एक्झॅक्टली. आता ही काळाची आपण ज्याला म्हणतो गरज आहे की स्वतःचं एक सेल्फ ऑडिट परफॉर्म करणं, आपण ज्याला म्हणतो सायबर सिक्युरिटी ऑडिट, तर ते कसं इम्प्लिमेंट करायचं आणि या अशा बऱ्याचशा गोष्टी. मग ते असेल विमेन सेफ्टी, म्हणजे आज जेव्हा म्हणजे असं होऊ नये यदाकदा टचवूड, पण आज विमेनचे जेव्हा पॉर्नोग्राफिक कॉन्टेंट असे जातात रिव्हेंज पॉर्न कन्सेप्टच्या अंडर, मग त्यांनी स्वतःचं कॉन्टेंट कसा उतरवायचा स्वतःच, म्हणजे पोलिसांची मदत घेणं हा तर पहिला भाग झाला. पण फर्स्ट एड आपण ज्याला म्हणतो की असं काही गोष्टी होतात की आपला कोणता डिजिटल कॉन्टेंट आपल्या परमिशन शिवाय विदाउट द एक्सप्लिसिट परमिशन आणि इन अनसॉलिसिटेड वे जर कुठच्याही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरती अपलोड झाला तर त्याला कसं 24 to 48 hours स्वतःच उतरवायचं ही जगात सगळ्यांना माहिती आहे, पण ती कशी की त्याचा अवेअरनेस नाही आहे. सो असेच मी सगळे असे अवेअरनेस सेशन घेत असतो आणि आय एम व्हेरी थँकफुल टू अमित सर की त्यांनी मला हे संधी दिली आणि हे पुरस्कारांनी हे केलं. सो वन्स अगेन थँक्यू टू ऑल द डिग्निटरीज ऑन द स्टेज अँड थँक्यू ऑल फॉर युअर वंडरफुल कोऑपरेशन. थँक्यू सो मच.